नमस्कार, मी निकिता, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आई कुठे काय करते या मालिकेचे 800 भाग जाणून झाले आहेत. त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे आपल्या सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. स्वागत आमच्या सेटवर आणि आपल्या रसिक प्रेक्षकांचं सुद्धा. 800 भाग पूर्ण झाले आहेत मालिकेचे, काय सांगतात? खूप खूप आनंद होत आहे आम्हाला की आम्ही 800 भागांचा टप्पा पूर्ण केला. आणि खरंच असं वाटतं आहे की आत्ता तर मध्ये सुरुवात केली होती आणि सगळी टीम इतकी छान आहे. आणि पहिली गोष्ट स्टोरी जी प्रेक्षकांना खूप आवडते आणि प्रेक्षक आमच्यावर भरभरून प्रेम करतात, म्हणून आजचा हा दिवस आहे आणि हे सेलिब्रेशन ॲब्सोल्युटली एंटरटेनमेंटपेक्षा जास्त मला असं वाटतं ना की ही रिलेटॅबिलिटी खूप आहे. त्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी घरी बसणार तरी ह्याच्या आसपासचं काहीतरी माझ्या आयुष्यात घडून गेलं आहे किंवा माझ्या ओळखीच्यांच्या आयुष्यात घडून गेलं. त्यामुळे माझं कनेक्ट आहे ना लोकांचं प्रचंड मोठं. माझ्या खूप मस्त रायटर आणि डायलॉग रायटर नमिता आणि मुग्धा यांना जातात. पण त्या दोघी स्त्रिया असल्यामुळे ना त्यांना स्त्रियांविषयीचे अनेक कंगोरे इतके चांगले ठाऊक आहेत आणि त्यांची इतकी ताकद आहे, इतकी सक्षमता आहे की ते पेपरवर उतरवावं आणि आपल्या ऑडियन्सेसपर्यंत पोहोचवावं. मी जे विश्वास नाही स्पेशली मला सांगायचं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलेलं की ठीक आहे यार, काय कॅरेक्टर आहे, फक्त येत आहे आणि जात आहे असं मला वाटलं. पण हळूहळू जशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया माझ्यावरून असतात, मेसेज इंस्टाग्राम किंवा कशावरून, तेव्हा सगळ्यांकडून मला असं होतं की आम्हाला म्हणजे खूप असे भेटतात की मला हे कॅरेक्टर आवडतं. सो मला असं वाटतं की मला नव्हतं वाटतं की हे कॅरेक्टर दखल घेतली जाते आणि त्यांना असं वाटतं की आमची आत्या किंवा आमची म्हणजे छान आहे, घराघरामध्ये असावी असं सेटल आणि छान. आणि त्यात कसं माझा दादा आहे तर आमचे सीन करताना आम्हाला आय रिमेंबर की जेव्हा तुझी एंट्री झाली तेव्हा आपला रक्षाबंधन लगेच एक सीन पॅक होता आणि लिटरली आम्हाला कोणालाही ड्रेस वापरायची गरज नाही पडली. आणि जवळपास त्या स्टोरीमध्ये असं होतं की आम्ही 10 वर्ष का नाही जास्तीच त्याच्याही पेक्षा जास्त काळानंतर मी पुन्हा एकदा घरी आलो. सो त्या सगळ्या मेमरीज तो नॉस्टॅल्जिया वगैरे असं त्या सीन्समध्ये होतं आणि आम्ही करताना खूप मजा आली होती. शी इज ऑल्सो वंडरफुल ॲक्टर, त्यामुळे असं जर गिव्हन टेक असलेला ॲक्टर मिळाला होता खूप मजा वाटते. भाऊ बहीण जेव्हा असतात ते युजली नटखट असतात, थोडीशी मजामस्ती चालू असते, भांडण चालू असते, तर आमची सेटवर सुद्धा अशी मजामस्ती चालू असते. आमची मजा मस्ती चालू असते पण आम्ही खोडे नाही काढत एकमेकांची मजा येते. तेव्हा ही तिच्या आयुष्यात अजून वेगवेगळी जी काही कामं करते ना त्याचं शेअरिंग होणं, किंवा आता ती दूरदर्शनसाठी खूप लाईव्ह इव्हेंट्स करते किंवा ती कॉम्पेअरिंग खूप करते त्याविषयी आम्ही बोलतो. त्यामुळे सकारात्मक चर्चा किंवा आपण असं म्हणूया ना की त्यातनं काहीतरी हेल्दी कम्युनिकेशन आणि त्यातनं एकमेकांना काही आमच्यामध्ये ना आमचे सीन माझा म्हणजे तसे आमचे सीन ना फार कमी होतात आमच्या दोघांचे होतात. बऱ्यापैकी आम्ही तिथेही एकत्र आहोत कारण मध्ये सर इमोशनली वगैरे असे सीन बरेच झाले होते. आपला एक चहाचा सीन झाला आणि त्या सीनवर इतक्या कमेंट्स आल्या, म्हणजे खूप साधा सीन होता आणि आम्ही तिघं एकत्र येऊन काही जुन्या आठवणी खूप लाईट सीन होता. आणि बेसिकली असं होतं की आमच्या थोडंसं तरुणपणीच्या काळातली एक आठवण होती की तिच्या मैत्रिणी यायच्या आणि मी तिचा भाऊ असून पण मी कोणाकडून लाईन मारायचो आणि दादा ते पकडायचा दरवेळेला आणि ते बाबांपर्यंत जायचं. सो माझा तिचा दादाचा आणि बाबांचा असा आमच्या चौघांचा तो सीन होता. आणि छान झालेला म्हणजे एक चहा तिघांमध्ये असा झुरका मारत जो आम्ही ते तीन वेगवेगळे चहासक म्हणतो आणि ते सगळं गप्पा मारताना त्या लंगरीमध्ये जाताना मी बशी करून हिला देतो, दादाला एक हे देतो आणि असे मी ते एक हे शेअर करून म्हणजे जो सगळं सिम्बॉलिक आहे खूप आठवली कारण त्याच्यात इतकं हे झालं की आम्ही तो सीन तिला करताना तर मजा आली पण प्रेक्षकांकडून खूप लोकांना आणि त्याच्यावर कविता सुद्धा आलेल्या बहीण भावाच्या यांच्यावर हलका फुलका पण पावलं लोकांना आठवणी त्याच्यावर खूप खूप सीन.
भागात स्कूलमध्ये होतो. तर सगळे कोऑर्डिनेट्स तंत्रज्ञ सर, एक नमिता ताई, मुग्धा ताई, इच अँड एव्हरी पर्सन, म्हणजे अगदी स्पॉटदातापासून जे कोणी ह्या सिरियलला, म्हणजे अगदी ऑफिस स्टाफपासून, अगदी आमचे अकाउंटंट जे कोणी आहेत, त्या सगळ्यांच्या मदतीमुळे आज आम्ही 800 भाग पूर्ण करतो आणि 8000 भागसुद्धा पूर्ण करू. एवढं आमच्यावर फक्त प्रेम करत राहा, एवढीच अपेक्षा. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.